नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वज्जर या गावच्या जवळ ऋषीखोरा म्हणून एक खूप सुंदरसं देवालय आहे, खूप सुंदरसं स्थान आहे, ऋषीस्थान आहे हे. तर आता आपण तिकडे ऋषीखोऱ्याकडे जाऊया, ऋषीबाबांचे दर्शन घेऊया. हा खोरा कसा दिसतं किंवा हे देवस्थान कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खामगावपासून खामगाव चिखली रोडवर वज्जर नावाचं गाव आहे आणि अगदी सुंदर, ही 30 किलोमीटर आहे ना खामगावपासून, ऑलमोस्ट हे जागा 30 किलोमीटरवर येणार आणि मग गावातून एक रस्ता, म्हणजे खरं तर वज्जरकडून एक रस्ता झोटगा किंवा नागझरीकडे जातो, त्या रस्त्यानेच वज्जरपासून 1.5 किलोमीटर अंतरावर 1.5 ते 2 या स्थानाला जाण्यासाठीचा रस्ता आहे. मग तिथनं आपण खाली जाऊयात. चला, समोर पाठी आहे म्हणा. अच्छा, हां, ती तिथे फलक लावला आहे. चला आता आपण या रस्त्याने खाली जाऊयात. खामगाव, खामगाव. आता सध्या आहे मी खामगाव तालुक्यातील वज्जरपासून एक ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर अंतरावर इकडे ऋषीबाबांचं स्थान आहे, जे खाली अगदी सुंदर अशा डोंगराच्या पायथ्याशी येतं आणि त्याला ऋषीबाबांचं खोरास किंवा ऋषीबाबांचं खोरा ऋषीखोरा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इकडे समोर नागझरी म्हणून गाव आहे. नागझरी खुर्दला हे एक सुंदरसं नागमंदिर आहे ऐतिहासिक. इथे कसं जायचं ते दाखवलं आहे. इथनं आपण खाली जाऊया कारण आज नागपंचमी आहे आणि बरेच भाविक इकडे येतात. सो आपण खाली जाऊन ऋषीबाबांचं दर्शन घेऊयात. निसर्गरम्य परिसर आहे हा. सगळीकडे सुंदर अशी शेती आहे. त्याचं शेतीतूनच रस्ता आहे जो अगदी तुम्हाला ऋषीखोऱ्यापर्यंत घेऊन जाईल आणि भरपूर सुंदर असे डोंगर आहेत आसपास. पावसामध्ये फार सुंदर, म्हणजे तुम्ही म्हणजे केव्हाही आहे खरं तर, पण श्रावणमध्ये मोस्टली सगळीकडे हिरवळ असते तेव्हा हे जागा खूप सुंदर दिसते. आज नागपंचमी आहे, उत्सव आहे, म्हणूनही इकडे अनेक भाविक येतात. ऋषीबाबांच्या खोऱ्याकडे कसं यायचं तर अगदी सोपं आहे. तुम्ही आधी खामगावमधून खामगाव चिखली रोडवर वज्जरसाठी या, वज्जर गावाकडे, आणि वज्जरपासून जो रस्ता झोटगा किंवा नागझरीकडे जाईल तर वज्जरपासून हे थोडं 1.5-2 किलोमीटर अंतरावर एक रस्ता आत येतो शेतातून, तो असा खोऱ्याकडे जातो. तिकडे तुम्ही मग ऋषीबाबांच्या देवस्थानाकडे जाऊ शकता किंवा त्यांच्या खोऱ्याकडे जाऊ शकता. हे सोयाबीन आहे का? अच्छा, सोयाबीनचं झाड आहे. तर इथून सुरू होतो हा ऋषी खोरा आणि अगदी तुम्हाला खाली जायचं आहे. खूप सुंदर असे पर्वत दिसतात, धुकं दिसतं इथनं जे वर येत आहे आणि इथे बरेच जण सोमवारीही इथे अनेक भक्त येतात, भाविक येतात. तर खाली ह्या जाणारा रस्ता आहे. चल, ह्या रस्त्याने अगदी सुंदर अशा पायवाट्याने खाली जायचं आहे. इथे येणारे सर्व जे भाविक आहे किंवा पाहण्यासाठी, तुम्ही नुसतं पर्यटनासाठी इथे येऊ शकता पण कचरा नका करू, खूप सुंदर जागा आहे. इथे सोमवारी भंडारा सुद्धा ठेवले जातात वेगवेगळ्या स्थानिकांकडून. हे बघा, इथे शेड्या आहेत चरण्यासाठी, त्या आल्या आहेत. खूप असं कठीण नाही आहे पण खूपच सुंदर जागा आहे. या भागामध्ये खरं तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या आणि कोणीही तुम्हाला इझिली रस्ता सांगून देईल की इथे कसं यायचं. अगदी भरपूर पाऊस होतो तेव्हा सगळा असा पाऊस आहे ना खाली धबधब्याच्या स्वरूपात जातो, तेही तुम्ही पाहू शकता. हा आहे माझा छोटासा मित्र सहदेव. सहदेव ना, सहदेव काय नाव तुझं पूर्ण? सहदेव, सहदेव मनोहर वाकोडे. कितवीला आहेस तू? चौथीला. ओके ओके. आणि कुठली शाळा? नाव नाव रे शाळेचं. वज्जरची जिल्हा परिषदेची शाळा. अच्छा, असा एक रस्ता आहे. थोडंसं सांभाळून या कारण आपल्याला येणेच खाली जायचं आहे. खूप अशी कठीण चढाई नाही आहे किंवा उतरतानाही तुम्हाला वाटणार नाही, पण
खरं थोडी काळजी घेतलेली बरी, का आपल्याला असं भरपूर खाली जायचं आहे. खूप लोक येतात ना इकडे, सोमवारी पण येतात, श्रावण सोमवारी पण येतात. तुम्ही कधी आला आहात का इकडे? आला असणार तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही वझरकर असणार, जोडगेकर असणार, नागझरीकर असणार तरी इथे हॅशटॅग नक्की लिहा. अर्थात हॅशटॅग जोडगेकर, हॅशटॅग नागझरीकर. आलं मंदिर? ओके ओके. इथं आता मंदिर आहे, ऋषी बाबांचं मंदिर, आणि ही दरी आहे अशी काहीतरी बोल अशी दरी. मला वाटतं पूर्वी इथे रस्ता होता असं दगडांचा, पण आता तो काळाच्या ओघात नष्ट झाला. पण आता काही काही पायऱ्या तुम्ही असं पाहू शकता ज्या आजही सुस्थितीत आहे. स्वरूप बदललं आहे खरं. इकडे आहे ऋषी बाबांचं देवस्थान, याला ऋषी खोरा असं म्हणतात. निसर्गरम्य भाग आहे, श्रावणात तर अगदी सुंदर असतो. तर अशा पायऱ्या स्वरूपात जे केलं आहे, म्हणजे खरं पायऱ्याच आहे काही अंतरावर, तिथनं आम्ही खाली आलो आहे. आता देवस्थानाकडे आपण येऊन पोहोचलो. इथनं एक झरा जो आहे पूर्ण असा धबधबासारखा, तो खाली वाहत जातं पाणी, आणि हे देवस्थान ऋषी बाबांचा खोरा असं म्हणून ओळखलं जातं. इथे महादेवही आहे. इथे ना थोडं ऋषी बाबांचं माहिती दिली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. पण त्याआधी ना आपण थोडं दर्शन घेऊयात. हे खूप मोठं दगड आहे. हॅलो सहदेव. इथे बघा पाण्याचा असं झरा पडतो. इथे एक महादेव आहेत. एक मिनिट, हे इथे आहे भगवान महादेव. नंदी देव आहे, महादेव. आज नागपंचमी आहे तर त्याचीही पूजा इथे केली जाते. बेल, फूल, नारळ वाहिले. चला महाराजांचं दर्शन घ्या. हर हर महादेव. नमस्कार करा. दिवाबत्ती केली, इथे नारळ पण फोडलं जात. हा हा, इथं एका नदीची सुरुवातही होतं असं म्हटलं जातं. बघा इथे शेंदूर वगैरे लावला आहे, आणि असा इथं ना धबधबा खाली पडतो. आता सध्या धार कमी आहे, पण पाऊस असला की खूप मोठं असतं ना. कुठल्या आहात? ओके, आपण तिकडे थोडं खाली जाऊ. हे काय करत आहेत? त्याने काय होत? याच्या खाली काही आहे का पाणी? येत मग हे काय त्याला ते काढी करून काय करतो? तुमच्या मनात काय इच्छा आहे ती पूर्ण होते. जरा खाली येतो. बघा एकतर इथे जे सुंदर असा धबधबा पडतो, या खोऱ्यातून सगळं हे पाणी येतं. अगदी मेडिसिनल म्हणू शकतो आपण, कारण पाणी पितातही. कारण खरं तर हे कुठल्या कुठल्या ठिकाणांहून येतं, मेडिसिनल प्लांट असतात त्याच्या मुळातून येतं. इथे ना कसं करतात दाखव मला. आता हे असं काढून काय होईल? याच्यात काही गुफा आहे का छोटे? म्हणलं तुम्हाला जे देवाला जे द्यायचं ते देते देव. अच्छा, तुम्ही काही मागणं मागू शकता आपल्या मनातली इच्छा. अच्छा अच्छा, यातूनही पाणी येतं. इथे शेंदूर लावला आहे, लोक इथेही पूजा करतात, आणि काढल्याचं त्याने हे करतात, आत टाकतात. काही इच्छा असेल तुमची तर ती टाकली स्वरूपात देतात, किंवा पूर्ण होते असं इथली धारणा आहे. ना ना आपण आधी नमस्कार करूया. नाही हरकत नाही, सगळ्यांचं कल्याण होईल इच्छा आहे, त्यामुळे ती होईलच भगवान महादेवांचरणी. तर बघा सगळे असे लहान लहान हे मुलं आहेत, ते
लाईक आतमध्ये गुफासारखं आहे आणि मग ही जे काडी आहे ती आत टाकतात आणि ते बाहेर काढतात, तर त्याला काही चिटकून येतं. पूर्वी हे स्थान होत ना, पहिले ही मंदिर नव्हतं म्हणतात. तुम्ही पैसे टाकत पैसे टाकता त्याच्यात. अच्छा, इथे पावसात अगदीच छान वाटत कारण इथला धबधबा हा खूप प्रवाहित होतो आणि हे पाणी खाले जातं. चला नमस्कार करायला स्थानाला. देशिखोरा असं याला म्हणतात. ताई कुठला आहात तुम्ही? जोडगा. अच्छा, इथल्या जवळच आहात. इथेही थोडी पूजा केली जाते आणि पाणी पिलं जातं खरं तर. हे पाणी पिता? ओके ओके. हो ना, तिकडे समोरच. इथेही महादेव आहेत आणि हंदीदेव आहेत. नमस्कार करा. इथे तुम्ही काही मागणं असेल तर ऋषी बाबांना मागू शकतात. त्याचं हे स्थान आहे. नमस्कार करा. आणि इथे दिवा बत्ती फुलंही वाहिलं जातात. ते बघा इकडे नारळही फोडलं जातं. तुम्ही कुठले आहात? नागझरीतून आलात? आज तर तुमच्या गावामध्ये पण इकडे नाग मंदिरामध्ये असतं ना कार्यक्रम असतो. थोडा खालचा परिसरही मी दाखवतो तुम्हाला. इथे लिहिलेलं आहे श्री श्री 1008 स्वामी श्री सर्वेदासजी भारती ध्यान कुटी आणि हे मंदिर आहे. थोडी यात माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. इथे थोडं या स्थानाबद्दलची माहिती आहे ती थोडं मी वाचून दाखवतो तुम्हाला. श्री ऋषी महाराजांचे वज्र येथे खूप जुने व स्वयंभू ठिकाण आहे. पूर्वी एक पांढऱ्या रंगाची गाय गाईत चरायला येत होती. त्या गायक्याला वाटले की ही गाय कुणाची आहे पाहू. गाईला मागे शेप धरून ऋषी खोऱ्यात गेला. त्याला एक तिथे तपस्वी दिसला. त्या गायक्याने गाईची चराई मागितली तर ऋषींनी त्याला गायीचे शेण धोत्रात दिले. तो बाहेर आला व त्याने ते शेण फेकून दिले पण थोडेसे शेण त्याच्या कपड्याला लागलेले होते. तो घरी पाहतो तर ते शेण ते जे शेण होतं ते सोनं झालं होतं असं जुने लोक सांगत होते. तेव्हापासून ह्या ऋषीखोऱ्याचा शोध लागला. त्यानंतर 1950 दशकात श्री ऋषीबाबा गवताचे कपडे घालून गावात आले होते पण लोकांनी वेडा म्हणून गावातून त्यांच्यासोबत दोन कामगार देऊन गणेशपूरकडे रवाना केलं. परंतु ते वाटेतच गुप्त झाले असे कामगाराने गावात येऊन सांगितले. गावकऱ्यांनी ऋषी बाबा असावे असा अंदाज केला व जुने लोक असं सांगत होते. त्यानंतर दिनांक 11/7/1970 श्री ऋषिकेश येथील एक संन्यासी रंग गोरा पण रूप तेजस्वी व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असलेले भाषा इंग्रजी मौन व्रत उपवास करत असलेले एक प्याला बेलाच्या पाण्याचा रस व एक प्याला गाईचे दूध आणि दुपारी थोडासा फराळ घेत होते. त्यांचे नाव श्री सरयूदास भारती शिक्षण MA पत्ता आहे बहुतेक. श्री ऋषी आश्रम हरिगडवाला गाव ऋषिकेश हरिद्वार व त्यांच्यासोबत श्री मनोहर सिंहजी ठाकूर राजपूत शिक्षण त्यांचं सांगितलं आहे. त्यांचा पत्ता आहे उज्जैन. हे सांगत होते की त्यांचे ऋषिकेश येथील गुरु श्री महंत देवी देवानंद भारती आहेत व त्यांचे गुरु वज्जर येथील श्री ऋषी बाबा हे आहेत. माझे गुरु समाधीस्थ असल्याने पुढील योग साधनेसाठी मला महाराष्ट्रामधील वज्जर येथे जाऊन तेथील योगाभ्यास शिकवा. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील योग साधनेकरता वज्जर येथे माझ्या गुरूंनी पाठवले. त्यांना ऋषिकोऱ्यात एक कुटी गावकऱ्यांनी बांधून दिली व नंतर त्यांनी एक महिना बेलाच्या पानावर यंत्र लिहून महादेवाच्या पिंडीवर वाहण्याचे एक महिना अनुष्ठान केले. लोकांना हस्तरेषा पाहून ते कुंडली वगैरे सांगू लागले. त्यांचा मुक्काम 6 महिने होता. मध्येच उज्जैन येथील पंडितजी नावाचा एक तरुण आला होता व न सांगता निघून गेला शोधण्यासाठी. मनोहर ठाकूर उज्जैन येथे गेले त्यामुळे स्वामीजी एकटेच येथे राहत असत. त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. ही अशी सगळी माहिती आता खाली पण आहे थोडी माहिती. जसं की
स्वामीजी 4 डिसेंबर 1970 साली येथे गुप्त झाले. त्यांनी लिहून ठेवलेला लेख येथे लावला आहे. गावकऱ्यांनी त्यांना वज्जर येथे पाण्याचा प्रश्न टाकला होता, त्याप्रमाणे त्यांनी श्री ऋषी बाबांना पाण्यासाठी विचारले. यावरून त्यावरून पाण्यासाठी गावकऱ्यांनी श्री इंद्र वरुण महायज्ञ केला होता. त्यासाठी स्वामींनी मनोहरला काठमांडू येथे स्वप्नात जाऊन सांगितलं. त्यामुळे मनोहर ठाकूर पूर्णावतीच्या दिवशी वज्जर येथे आले होते. त्यांनी पण योग साधनेची दीक्षा घेतलेली होती व भगवे कपडे घातलेले होते. त्यांचा वज्जर येथे 2 दिवसाचा मुक्काम त्यांनी केला आणि निघून गेले. वरील माहिती वज्जर येथील लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्यामुळे ऋषिकोरात स्वामींची ध्यान कुठे बांधायची ठरले आहे ते बांधत आहेत व आम्हा गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मिटला आहे. थोडं आणखी माहिती आहे की दिनांक 2 ऑगस्ट 2021 वार सोमवार रोजी परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्री 1008 स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज त्यांच्या शुभ हस्ते पादुकांची स्थापना केली आहे. त्या इथे पादुका आहेत, त्यांचं आपण दर्शन घेऊयात. नमस्कार करा. तर हा थोडासा ऋषी बाबांचा इतिहास आहे की ते एक महान तपस्वी आणि साधू होऊन इथे गेले आहेत या स्थानी. इथेच ते राहायचे आणि इथून ते गुप्तही झाले असं सांगितलं आहे. तर त्यांचं हे स्थान आहे म्हणून हे विख्यात आहे. जागृत असं स्थान आहे, पवित्र स्थान आहे आणि निसर्गरम्य जागा आहे. इथेही थोडी माहिती आहे, ती आल्यास तुम्ही इथे नक्की वाचा. नमस्कार करा आणि आपण आता बाहेर जाऊ. तर आपलं ऋषी बाबांचं दर्शन झालं आहे, भगवान महादेवांचं दर्शन झालं आहे. हा खोरा खालीही आपण जाऊन पाहू शकतो. अगदी तिकडे थोडं आपल्याला या झऱ्याचं पाणी दिसेल, तिकडे आपण जाऊन हे जागा पाहूया. इथे आहे ऋषी खोरा, ऋषी बाबांचं स्थान, जे एक जागृत असं पवित्र असं स्थान आहे. आणि तो जो धबधबा वरनं खाली पडतो त्या धारा इथं खालून असे वाहतात अगदी तिकडे. अनेक जण हेही म्हणतात की इकडे नदी स्वरूपच येतं समोर त्याला. तर ती ही जागा आहे. हे जे पाणी आहे ते अगदी असं खाली जातं तिकडे. तुझं काय नाव? ज्ञानेश्वर. आणि कुठला तू इथलाच आहे? कुठल्या गावचा? वज्जरचा. ज्ञानेश्वर काय नाव तुझं पूर्ण? ज्ञानेश्वर संतोष उपाध्ये. अच्छा. आणि आता आज याच्या निमित्त आला होता तू? आज नागपंचमी आहे त्यानिमित्त है ना. ज्ञानेश्वर नाही, ज्ञानेश्वरही माझ्यासोबत होता. खूप इथली खूप त्याने थोडी माहितीही मला दिली या स्थानाबद्दल. सो हे असं काही असं सुंदरसं स्थान आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर इकडे ऋषी बाबांच्या या खोऱ्यामध्ये वज्जरकडे आलात तर नक्की या. सोमवारी इथे भंडारा वगैरे होतो ना? कधी कधी गर्दी असते इकडे? काय काय होतं ते माहीत आहे तुला? इथे पाणी बिणी वाहते मग ते खोरा आहे. काही तुमचं काही इच्छा असेल वगैरे तर तसं तुम्ही करू शकता. बाकी इथे उत्सव वगैरे होतो, महाशिवरात्रीला लोक येतात, त्यानंतर आता श्रावण महिन्यामध्ये येतात, जसं आजची नागपंचमी आहे त्यामुळे येतात है ना. तर असं सगळ्या गोष्टी इकडे होतात. बाकी पाणी आहे आणि आत्ता जर खूप पाऊस झाला तर इकडे तर भरपूर असं पाणी वाहतं. बाकी खूप निसर्गरम्य आणि सुंदर स्थान आहे. आल्यास तुम्ही सगळे इकडे नक्की या. तर मला खात्री आहे की माझं हे ऋषिखोऱ्याचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आता मी निघतो कारण आता पाऊस येतो आहे आणि आता आपल्याला निघायला हवं. अशा अनेक जागा आहेत खरं तर आपल्याकडे, पण त्या आपल्याला खरं तर इकडे येऊन ह्या सगळ्या पाहायला हव्या, तर आपण इतरांना सांगू शकू आणि तर इथलं पर्यटन वाढेल. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय, टेक केअर. तर मी ऋषी बाबांच्या खोऱ्याकडे गेलो होतो आणि हे माझे सगळे छोटे छोटे मित्र. तर तुम्ही कुठले आहात? नागझरीचे. आणि झालं तुमचं दर्शन? आज याच्या निमित्त आला होता तुम्ही नागपंचमी निमित्त. सगळे मित्र येत? अच्छा, हे पण यांचे मित्र आहे बघा सगळे. आणि आज शाळेला सुट्टी असेल ना? चला मग, धन्यवाद. चला.